नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे शिलेदार आहेत प्रथमेश गुरव. प्रथमेश, स्वागत आपलं. खरं तर एक शिलेदार म्हणून साधारणपणे या गेल्या 2 वर्षाच्या काळात तू माझ्या माहितीनुसार तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा आला असशील. प्रत्येक वेळेक येताना एक स्वतःचा एक नवा कॉन्फिडन्स असतो, पण मुळात प्रश्न हा निर्माण होतो की 3-4 वेळेला आलेला हा माणूस, मुळात सुरुवात या माणसाची कुठून झाले, या चळवळीकडे तू ओढला कसा गेलास, तुझी पहिली बॅकग्राऊंड काय होती? मी MBA केला मुंबई युनिव्हर्सिटीतून, त्याच्यानंतर आपण जॉब करत होतो, बँकेत जॉब केला, रिलायन्ससारख्या मोठ्या कंपनीतही जॉब केला, HR म्हणून होतो. आणि त्याच्यानंतर वाटत होतं की नाही, आपण जॉब किती वर्ष करणार आणि हे असंच राहणार का, म्हणजे आपण आपल्या मातीत जाणार कधी परत, म्हणजे रिटायर झाल्यावर एका कोकणी माणसासारखं जेव्हा रिटायरमेंट येतं तेव्हा जाऊन काही तिथे हे करायचं, तेव्हा आपल्यात रग नसणार तेवढी. त्याच दरम्यान सुवर्ण कोकणची ओळख झाली. यूट्यूबवर सरांचे व्हिडिओ बघत होतो आणि त्या माध्यमातून कळलं की ही जी प्लॅटफॉर्म आहे, हे आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळेल तिथे नक्की करायला. तर त्यामुळे आम्ही सरांना जाऊन भेटलो ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर सरांनी सल्ला दिला की तुम्ही मोफत कार्यशाळा घ्या, आणि त्याच्यानंतर मी वर्कशॉप्स अटेंड केले, एका मागोमाग एक ट्रेनिंग सेशन्स केले, आणि मग असं कळलं की हो, नक्कीच मातीमध्ये श्रीमंती आहे, आपल्या माणसाच्या सोबत काही मिळून करण्यात श्रीमंती आहे. आणि हे सगळं होत असताना आपण हळूहळू हळूहळू एक एक गोष्टीबद्दल जाणून घ्यायला लागलो आणि त्यातून आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आहे. आणि ह्याच्या पुढे कसं होईल ते आपण स्वतःच आपला मार्ग शोधून घ्यायचं. नक्कीच, या सगळ्याच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही या चळवळीत आलात, एक कॉन्फिडन्स आला, मुळात गोष्ट कॉन्फिडन्स येण्याची असते, कॉन्फिडन्स देते कशी? कॉन्फिडन्स म्हणाल तर सर्वप्रथम आमचे जे आधारस्तंभ आहेत सतीश परबजी, ह्यांच्याशी मी जेव्हा इंटरॅक्ट करतो तेव्हा एक वेगळीच एनर्जी धावून येते. म्हणजे ती व्यक्ती अशी आहे की तुम्हाला दर भेटीत काहीतरी देऊन जाते. आता देऊन साठे म्हटल्यावर की आपला एवढं असतं की त्यांच्याकडून काहीतरी काही ना काहीतरी नव्याने घेणं दरवेळेस. आणि जेव्हा इतर शिलेदार जे आपल्यासोबत काम करतात त्यांचे एक्सपिरियन्सेस जेव्हा सांगतात आणि त्यांच्यातला कॉन्फिडन्स जेव्हा आपल्यात येतो, म्हणजे ही एकाकडून दुसऱ्याकडे येणारी गोष्ट आहे. आणि ही जेव्हा एकाकडून दुसऱ्याकडून आपल्याकडे येते तेव्हा आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढत जातो. हा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर या चळवळीत तुम्ही येता शिकता, मुळात गोष्ट अशी असते की हे काहीच शिकलेलं नसतं. मोफत कार्यशाळा तुम्हाला नेमकं काय शिकवते? मोफत कार्यशाळा तसं बघाल तर आम्हाला कॉन्फिडन्स देऊन जाते की हो, मी काहीतरी नक्कीच करू शकतो आहे, आपल्या मातीत करू शकतो आहे. आणि आपल्या मातीतही तेवढी श्रीमंती आहे जेवढी नोकरी करूनही आपल्याला मिळणार नाही. तर ही साध्य होईल कशी, त्याचा मार्ग आपल्याला मिळतो, एक उमेद मिळते की नक्की आपण ह्या मातीत काहीतरी नव्याने करू शकतो. आणि ही उमेद घेऊन ज्यावेळी तुम्ही या सगळ्या प्रवासाला निघता तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता आपण काहीतरी करू शकतो हे आपल्याला कळतं, पण जे काही करायचं आहे ते आपल्याला स्ट्रॉंगली करायचं आहे, ते फॉर्मली करायचं आहे. आणि मग यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होतात. या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत कशा पद्धतीनं गोष्ट समजावली जाते? ओके, सर्वप्रथम मी म्हणेन कॉन्फिडन्सचा भाग जिथे आपण चालू करतो की 2 प्रकारचे व्यक्ती असतं. एक तर मी करून पाहतो किंवा मी नक्कीच करणार. आता ह्या 2 प्रकारच्या व्यक्तींमध्ये डिफरन्स एवढाच की जे म्हणतात की मी नक्की करणार, मग त्यांना बारकाईने त्या गोष्टीचा अभ्यास करायला लागतो, त्यातले बारकावे घ्यायला लागतात समजून. आणि ट्रेनिंग सेशनमध्ये आपल्याला हेच मिळतं नक्की की त्या गोष्टी वर्कआउट कशा होतात, ग्राउंड लेवलला काम कसं होतं. आणि हे सगळं करत करत आपण आपले शिकतो की नक्की आपल्याला काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय रीतीने केल्या पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला कळतं की ट्रेनिंग सेशन खूप महत्त्वाचे आहेत, वर्कशॉप खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच, आणि या वर्कशॉपमुळे नंतर आपण घडत जातो. मुळात या सगळ्या फेजला आल्यानंतर, म्हणजे मी तुला हे का विचारतो, कारण तू रिलायन्ससारख्या किंवा एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतात, बहुराष्ट्रीय कंपनीत किंवा जे ऑफिसचं जग असतं तो स्ट्रेस असतो आणि त्याचा वर्क अचीवमेंट असेल, वर्क स्ट्रॅटेजी असेल, प्रॉडक्टची आपलेली असलेली बाजारपेठ असते, या गोष्टी फक्त मार्केटिंगमध्येच असतात की शेतीतही असतात? शेतीतही असतात, आवर्जून घ्याव्या लागतात. तू स्वतःला कशा पद्धतीने या गोष्टी शोधल्यास, तुझ्या व्यवसायाच्या किंवा तुझ्या अनुभवातल्या या सगळ्या शेतीतल्या गोष्टी आणि ज्या तू शिकल्या होत्या त्या गोष्टी त्याच्यातला समानता कशी सांगशील? समानता म्हणजे म्हणेल की मी कोकणातला असून फक्त लहानपणापासून हापूस आंबा फक्त खाल्ला होता, पण कधी विक्री करायचा विचार केला नव्हता. आणि माझं स्पेशलायझेशन मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मी म्हटलं की नाही, मी ह्यावर्षी मार्केटिंग करणार आंबा, आपला हापूस आंबा आपणच मार्केट करायचा. बरं, त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली आणि माझा आंबा जो आमच्या फार्मवरचा आहे तो आम्ही स्वतःच मार्केट केला. आणि जिथे आम्हाला वार्षिक नफा आंब्यातून 30,000 रुपये मिळत होता वार्षिक, तो 1.5 लाखावर गेला. म्हणजे ह्याचं समांतर आपण म्हणू शकतो की जे शिकलो आहोत
ते कुठे वाया जात नाही, पण आपण ते वापरलं कुठे पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक गोष्ट जाणवते की हे सगळं शिकत असताना किंवा हे सगळं बोलत असताना थेट आपण म्हणजे थेट या शब्दाला समानार्थी शब्दच नाहीये, किंबहुना त्याचे असणारे समानार्थी शब्द हे तुमच्या लॉसकडे नेणार आहेत. तुम्ही थेट उतरता, थेट शिकणं, थेट बाजारपेठ गाठणं आणि थेट तडक डिसिजन घेणं या गोष्टी फार महत्वाच्या असतात. अगदी शेतीपासून ते स्वतःपर्यंत आणि अर्थातही चळवळच थेट तुमच्यापर्यंत पोचते आणि थेट रिझल्ट देते. ॲक्च्युअल रिझल्टची प्रोसेस देणारी ही चळवळ तुला कशी काय भावते आहे? खरं म्हटलं तर जो कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आहे, म्हणजे आज जर तुम्ही म्हणाल की मी कोकणातला आहे आणि जर तुम्ही मला म्हणाल की हा आंबा ह्या रेटने विकून दाखव, हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला सुवर्णकोकणे दिला. ह्याच्या आधी हा कॉन्फिडन्स नव्हता कधी, किंबहुना आंबा विकायचा विचारही नव्हता केला. पण जेव्हा आपण त्या क्षेत्रात उतरतो, हातपाय मारायला शिकतो आणि जसं पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला हातपाय मारायला शिकण्याच पाहिजे, त्याप्रकारे ही जी पूर्ण सगळी आपली टीम आहे ती आपल्याला सर्व प्रकारे मदत करत असते आणि कुठल्याही गोष्टीचा आपल्याला माहिती नसेल तिकडे आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे हा कॉन्फिडन्स बिल्डअप होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक माणूस हा उद्योजक होऊ शकतो, फक्त त्याला हात धरून तिथपर्यंत नेण्याची गरज आहे आणि हात धरण्याचं काम सुवर्णकोकणी संस्था करते. हात धरण्याचं काम करते आणि हळूहळू नंतर तुम्ही तुमच्या हाताने चळवळीला जसं एका हाताने ओढता तसं दुसऱ्या हाताने आणखीन शिलेदाराला घेऊन तुम्ही पुढे जात असता. मला सांग, पहिल्या वर्षी ज्यावेळी तू या सगळ्या चळवळीत आलात, वेगवेगळ्या गोष्टी शिकल्यात, तर पहिल्या वर्षी पण तुझी धडपड सुरू झाली, ती नेमकी प्रोसेस काय होती? जेव्हा धडपड सुरू झाली तेव्हा नक्की कळत नव्हती की चालू कुठून करू. तर आमची शिलेदार सभा होते, ते सभेत सर्व शिलेदार एकत्र येतात आणि एकमेकांचे प्रॉब्लेम्स आम्ही जाणून घेतो, मग त्यावर सोल्युशन काढायचं एक ट्राय करतो. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला कळतं की नक्की अजून कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये श्रीमंती दडली आहे, म्हणजे शेती आणि शेतीपूरक गोष्टीमध्ये कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत जिथे श्रीमंती दडली आहे. तर हे सर्व होत असताना आपल्या लक्षात आलं की आपण एक मॉडेल तयार करूया, बिझनेस मॉडेल. म्हणजे आता जेव्हा आपण जॉब सोडला आहे तेव्हा जॉबमध्ये दोन गोष्टी असतात, एक तर वार्षिक बोनस आणि मंथली सॅलरी. तर आपण विचार केला की हो, आपण ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी करंट वर्षी आपण दोन प्रोजेक्ट घेतले आहेत, एक तर आळंबी मशरूम ढिंगरी आळंबी जी आपल्याला सॅलरीप्रमाणे काम करते, म्हणजे एक मासिक उत्पन्न आपल्या 30,000 रुपये मिळतो, म्हणजे ती आपली सॅलरी झाली. आणि जिथे आपण हळद लागवड केली आहे तो आपला इयरली बोनस झाला, जिथे आपल्याला आपण 15,000 रोपांची लागवड केली आहे आणि त्यातून आपल्याला किमान 1 किलो जरी हळद लागली एका रोपाला तर त्याचे 70 रुपयाप्रमाणे जो काय प्रॉफिट होईल तो आपला वार्षिक बोनस होईल. तर असं आपण बिझनेस मॉडेल रेडी केलेला आहे. नक्कीच, हे बिझनेस मॉडेल झालं. आता थोडंसं आपण याचे टप्पे पाडूया. सुरुवातीपासून तू एक गोष्ट म्हणालात, अळंबी. खरं तर ज्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही दृष्टिकोनच देखील आपल्या समाजात, लहानपणापासून कुत्र्याची छत्री किंवा ते काय खाणं ते अनहायजेनिक असतं असं शिकवलं जातं आणि अचानक मग आपण कामाधंद्याच्या निमित्तानं महानगरीत येतो, जॉबच्या निमित्तानं मग कुठल्या तरी हॉटेलात जातो आणि कुठली तरी महागडी डिश विचारतो, तेव्हा आपल्याला जी गोष्ट आपल्या घरच्या संस्कारांनी नाकारलेली असते ती गोष्ट अतिशय महागडी दिसते. हा प्रवास काय आहे, याच्यातलं अर्थकारण काय आहे? म्हणजे आज ज्याच्याकडे आपण निग्लेक्ट करतो ती गोष्ट जगाच्या बाजारात किती महागडी आहे? जगाच्या बाजारात तर मी सांगेन तुम्हाला कशी आहे, पण ह्या गोष्टी आपल्या कोकणातही आहेत. जर तुम्ही म्हणाल पावसात रोवणं रुजून येतात आणि आपली कोकणातली शेतकरी ते शोधायला जातात रानावनात, आणि तेव्हा कळलं की ही जी रोवणं आहेत हीच आरंभी आहे, हेच मशरूम आहे. तर त्याच्यानंतर आपण त्याचं रिसर्च ट्रेनिंग घेतलं, त्याची बाजाराची किंमत सध्या तरी जेव्हा आपण ओले मशरूम विकतो किमान 400 रुपये किलोने गेले पाहिजेत, आणि जेव्हा त्याला आपण ड्राय करतो म्हणजे जेव्हा आपण 10 किलो ओले मशरूम सुकून त्याचं 1 किलो बनतो तर ती किमान 4,000 रुपयाने गेले पाहिजे, 4,000 रुपये किलो. तर हे सगळं करत असताना कळलं. आणि ह्या वर्षी जेव्हा मी गावाला होतो तिकडे कोकणामध्ये, रोवणं आणि माझ्या घरातले मशरूम हे दोन्ही मी एकत्र बनवले आणि जेव्हा खाल्लं तेव्हा मलाच लक्षात आलं की मशरूमची आणि रोवण्याची चव ही खूप वेगळी आहे. खायला दिसायला सेम दिसतात पण जे आपण स्वतः बनवतो म्हणजे घरातली शेती ज्याला आपण म्हणतो, ही मशरूम आपण वर्षाच्या 12 महिने खाऊ शकतो. आता हीच गोष्ट जगाच्या मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या किमतीने विकले जाते, म्हणजे आपल्याला ह्या छोट्या गोष्टीतून समजलं पाहिजे की ही श्रीमंती एका घरातल्या छोट्या खोलीतून पण येऊ शकते. नक्कीच, आपण या विषयावरही बोलूया, पण पुन्हा एकदा माझा उपप्रश्न आहे की अळंबीचं काय आहे, पावसात कुठेही येते, कशीही रुजते, कशीही खाल्ली जाते? मला व्यवसाय करायचा आहे आणि मी केवळ निसर्गाच्या भरवशावर राहिलो, ठीक आहे चल, हे इथे करायचं ते घराच्या बाहेर करतो, कुठे रानात येईल ती अळंबी करणार. बाहेर तुमचं लक्ष नसलं, नियोजन नसलं, तर आपल्याला हवं तेवढं प्रोडक्शन येऊ शकतं का आणि आलेल्या प्रोडक्शनला मार्केट व्हॅल्यू असते का?
सर्वप्रथम जर आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे ती अशी लूज करून चालत नाही, त्याच्याबद्दल रितसर अभ्यास घेतला पाहिजे की आळंबी नक्की किती प्रकारच्या आहेत, त्याला कुठला गवत कसा पेंडा काय कसं सगळं त्याचं नियोजनही समजून घेतलं पाहिजे. त्याला एक वेगळं टेम्परेचर लागतं, त्या टेम्परेचरला ते येतात, म्हणजे तिथे वातावरण थंड पाहिजे, ह्युमिड पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेनिंगमध्ये कळतात. तर एखादी गोष्ट आपल्याला करायची त्याची पूर्ण रितसर माहिती घेणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही ती गोष्ट चालू करा. आता जेव्हा मी आळंबीचा प्रोजेक्ट चालू केला तेव्हा आपण त्याचे ट्रेनिंग्स घेतले, सेशन दोन ट्रेनिंग सेशन घेतले आणि त्याच्यानंतर आजही मी काही ना काही शिकतोय. त्यामुळे मी मोफत कार्यशाळा असो किंवा पेड कार्यशाळा असो तिथे जातो, बसतो आणि त्या नवीन नवीन गोष्टी शिकतो. किंबहुना असंही होतं कित्येक वेळास की जे दुसरे शिलेदार आहेत ते मला खूप काही सांगून जातात की माझे जे छोटे छोटे इश्यूज असतात, म्हणजे आळंबीला कुठला फंगस लागतोय किंवा काय लागतंय, या छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, तर आम्ही एकमेकांशी बोलून ते सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं असेल किंवा प्रॉब्लेममध्ये पुढे जाणं असेल, बेसिक प्रश्न हा निर्माण होतो की कोकणच्या शेतीचा विचार करताना किंवा प्रत्येक मराठी किंवा मुंबईकर चाकरमान्याच्या टिपिकल गोष्टीचा सुरुवातीच्या गुंतवणुकीचा विचार करताना त्याची गुंतवणूक ही केवळ एक दोन गुंठ्यात असते. समजा माझी जागा तीन गुंठे आहे, मला काहीतरी करायचं आहे, तर माझ्यासाठी आळंबी प्रॉफिटेबल आहे का, आळंबीचं प्रोडक्शन घेऊ शकतो का, आणि घेतलं तर मी कितीपर्यंत श्रीमंत होऊ शकतो, इयरली बजेट. सर्वप्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे. प्रोडक्शन घेणं ही मोठी गोष्ट नाही, त्याला विकणं ही मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही आळंबी बनवायचा जर प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम त्यासाठी मार्केट बघा. जर मार्केट अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की तेवढं प्रोडक्शन घेऊ शकता, हे सुवर्णकुंजने दिलेल्या कॉन्फिडन्सबद्दल मी सांगू शकतो. आता जिथे मी माझं प्रोडक्शन 30,000 रुपये महिना घेतो आहे, जिथे मी 150 बेड भरतो आहे, म्हणजे किंबहुना आपण म्हणू की दिवसाला 5 बेड, असे 30 दिवसाचे 150 बेड होतात. आणि जर आपण धरलं की एका बेडमधून 1 किलो मशरूम तर 150 किलो मशरूम होतात, आणि किमान त्याची किंमत जरी 200 रुपये असेल त्या हिशोबाने 150 गुणाली 200 तेवढी किंमत आपल्याला मिळू शकते. ओके, ही एवढी किंमत मिळू शकते, पण नेमकं एका खोलीत किंवा 3-1-2 गुंठ्यात हे करणं म्हणजे नेमकं काय, म्हणजे कशा पद्धतीने याची प्रोसिजर असते, सुरुवातीपासून काय काय केलं पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला गवताच्या पेंड्याची व्यवस्था करायला लागते कोकणात तरी, आणि इतर तर आपल्याला गव्हाची काड किंवा मग भुशी म्हणतो आपण ज्याला, किंवा मग सोयाबीनची भुशी, ह्या सर्व गोष्टी त्याला आपण यूज करतो, सबस्ट्रेट म्हणून यूज करतो. आणि त्याचं एक वेगळं बियाणं येतं स्पॉन, ते आपण विद्यापीठातून मागू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रोसेस असते निर्जंतुकीकरण करण्याची, जिथे आपण त्याला फॉर्मेलिनच्या सोल्युशनमध्ये किंवा उकळत्या पाण्यामध्ये भिजवून त्याला निर्जंतुक करतो. त्याच्यानंतर त्याला आपण सुकवून थोडंसं 40% पाणी ठेवून त्याचे आपण बेड्स भरतो प्लास्टिक बॅगमध्ये, आणि त्याच्यामध्ये स्पॉन भरून त्याला 20 दिवस ते प्लास्टिक बॅग बंद करून नंतर 21व्या दिवशी खोलून 25व्या दिवशी आपण उत्पन्न घेतो. असे 3 प्रकारचे 3 क्रॉप घेतो आपण एकाच पिशवीपासून. साधारणतः एका पिशवीतून आपल्याला किमान 1,000 ग्रॅम म्हणजे 1 किलो तरी मिळायला पाहिजे. आणि याचं मग अर्थकारण कसं असतं? अर्थकारण असं आहे की समजा आता आपण धरलं की एक सिंगल माणूस दिवसाला 5 बेड भरू शकतो, तेवढं गवत बारीक करू शकतो, तेवढे 5 बेड भरू शकतो. महिन्याचे दिवस 30, 5 बेड भरले दिवसाला तर आपण 150 बेड भरू शकतो महिन्याला एकत्र. तर 150 बेड भरल्यानंतर 150 गुणिले 200, किमान 200 रुपये जरी आपला 1 किलो मशरूम जरी प्रत्येक बेडला आला तर 150 किलो झाले, आणि गुणिले 200 म्हणजे 30,000 रुपये त्याला सहज मिळून जातात. त्यातला आपण जर खर्च धरला तो जास्तीत जास्त 3-4 हजार रुपये, म्हणजे 26,000 रुपये तुम्हाला गावच्या ठिकाणी बसून मिळू शकतात. फक्त गरज एवढीच आहे त्याची रितसर माहिती घेणं, त्याचं शिक्षण घेणं, आणि त्याच्यानंतर त्याचं अर्थकारण समजून त्याला मार्केट अवेलेबल करून त्याप्रकारे आपण ते काम करायचं. नक्कीच, मार्केट अवेलेबल करून देणं असेल किंवा मार्केटमधली असलेली प्रोसेस असेल, ही बाजारपेठ सहजासहजी उपलब्ध होते का, आणि या बाजारपेठ आपल्याला किती रेट देते? बाजारपेठ सहजासहजी उपलब्ध होते, पण त्याच्यासाठी आता जेव्हा तुम्ही गावाकडे जाईल तर त्यांना रोवणं ही गोष्ट माहिती आहे पण मशरूम काय ते माहीत नाही. बरोबर, तर त्यांना आपण अवेअरनेस क्रिएट करायला लागतो की ही एक आळंबी आहे, वर्षाच्या 12 महिने येते आणि ही घरात आपण बनवली आहे आणि ह्याच्यामध्ये औषधी गुण खूप भरपूर आहेत. आता ज्या भागात मी मशरूम बनवतो तिकडच्या लोकांची उत्सुकता एवढी वाढली की तुमच्या इथे मशरूमचे बेड कधी येतील, आम्हाला घ्यायचे. त्याची एक विशिष्ट चव असते. आपण जे मार्केटमध्ये मुंबईच्या मार्केटमध्ये मशरूम बघतो ते झाले बटन मशरूम, त्याच्याहूनही चवदार हे ऑयस्टर मशरूम असतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतः खाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल. आता मी तिथे स्वतः खातो त्याच्याबद्दल मी एक चांगला खाणारा व्यक्ती
आहे त्यामुळे मी सांगू शकतो की नक्कीची चव कशी असते. तर तुम्ही अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे त्या मार्केटमध्ये, आणि नक्की मार्केट आहे तिथे अवेलेबल, तुम्ही त्या मार्केटला वाव दिला पाहिजे. नक्कीच आपण त्या मार्केटला वाव दिला पाहिजे, हे सगळं शोधलं पाहिजे. पण या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही मुंबईत राहूनही पुन्हा, म्हणजे तुमचा शेतीचा गंध नसला तरी देखील शेतकरी होऊ शकता आणि त्याच्यापेक्षा नोकरीपेक्षा जास्त श्रीमंत होऊ शकता, या संदर्भात काय आवाहन करशील आजच्या तरुणांना? नक्कीच, माझं संपूर्ण बालपण मुंबईमध्ये गेलं, पण गेल्या 2 वर्षापासून मी शेतीचा अभ्यास करतोय. किंबहुना उद्योजक होण्यासाठी, शेतकरी उद्योजक होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तिथे मी राहून करतोय. कधी आयुष्यात शेती केली नव्हती, भात शेती, नाचणं म्हणा किंवा आंबा काजू या सगळ्या गोष्टींची माहिती घेतोय. आणि त्याचबरोबर जी आधुनिक शेती आहे, जसं आपण हळद लागवड म्हणतो किंवा मग आळंबीची शेती, या सगळ्या गोष्टी मी शिकतोय आणि ह्याच्यातून मला खूप सारा नफा मिळणार हेही शाश्वत आहे. आणि ह्या श्रीमंतीच्या मार्गाकडे मी लागलोय आणि माझा प्रयत्न आहे की किंबहुना माझ्यातून 10 अजून तरी शेतकरी उद्योजक निर्माण व्हावे. आपल्याकडनं उद्योजक निर्माण होण्यासाठी गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी किंवा ही जी गोष्ट पुढे जायची असेल तर आपण कार्यशाळा करणं किंवा आपण मोफत कार्यशाळेला सहभागी होणं का आवश्यक आहे, काय सांगशील? सर्वप्रथम मोफत कार्यशाळेत येणं आवश्यक आहे, कारण की तुमच्या डोक्याला चालना मिळते. तुम्ही सुप्तावस्थेत असतात, दैनंदिन जीवन तुमचं चालू असतं. तुम्ही म्हणा जर मुंबईत असाल तर सकाळी 9 जाता कामाला आणि रात्री 9 येतं, आणि कोणासाठी जगताय तुम्हालाच माहीत नसतं. या सर्वातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला एक अलार्म लागतो, गजर, आणि तो गजर तुम्हाला तिथे मिळेल. तुम्ही आवर्जून या तिथे, तुम्हाला जागृत केलं जाईल आणि तिथून पुढच्या गोष्टी आपोआप येतील घडून. नक्कीच मनाची एक निद्रावस्था ही सुरू असते आणि ही निद्रावस्था तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणत असते. ही सगळी बंधनं, ही सगळ्या शृंखला जर तोडून श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल खऱ्या अर्थानं तर गरज आहे या चळवळीत येण्याची. आज नाशिक येथे कार्यशाळा होते तर पुणे येथे सशुल्क कार्यशाळा होते, अर्थात नाशिकची कार्यशाळा मोफत आहे. तर पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत 4 ऑगस्टला अहमदनगर येथे मोफत कार्यशाळा आहे, 5 ऑगस्टला औरंगाबाद येथे मोफत कार्यशाळा आहे, 6 ऑगस्टला मुंबई येथे सशुल्क कार्यशाळा. या सगळ्या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर आठवणीनं काम करा, स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा, तुमचं नाव सांगा, तुमचा गाव सांगा आणि तुम्हाला कुठल्या कार्यशाळेत सहभागी व्हायचं आहे त्याबद्दल आमच्याशी बोला. किंवा आणखीन एक पर्याय, जो व्हॉट्सअपचा क्रमांक येतोय त्या क्रमांकाशी संपर्क साधा आणि तिथं फक्त तुमचं नाव टाका आणि कार्यशाळा स्पेस देऊन कार्यशाळेचं नाव टाका, तुम्हाला या ऑफिसकडनं उलटा कॉलबॅक करण्यात येईल, तुमची माहिती घेण्यात येईल. त्यामुळे नक्की सहभागी व्हा, श्रीमंत व्हा. गुरव या ठिकाणी आलात, खूप सुंदर माहिती दिली, आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.